माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च जो सुरू होता शेतकऱ्यांचा पायी नाशिकवरून निघालेला लॉंग मार्च काल ठाणे जिल्ह्यामध्ये शासनाने आम्ही विनंती केल्यामुळे तिथे थांबवला। पण आज काल मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इतर सर्व संबंधित मंत्री सर्व अधिकारी आणि ह्याच्यामध्ये जे संबंधित लोक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यामधून सकारात्मक चर्चा होऊन निर्णय देखील सकारात्मक झालेला आहे। यामध्ये त्यांची मागणी होती कसणाऱ्यांच्या कब्ज्यामध्ये असलेली 4 हेक्टर जमीन जी आहे या 4 हेक्टर जमिनीच्या जी कस्त आहे त्याच्या सातबारावर त्यांची नावं नव्हती त्यामुळे त्यांना शासकीय फायदे मिळत नव्हते। त्याचबरोबर कांद्याला थोडा भाव वाढून पाहिजे जी आपण त्यांना जे अनुदान दिलं ती एक मागणी होती। त्याचबरोबर इतर जे काही विषय होते त्या अनुषंगाने सर्व विषयावर चर्चा झालेली आहे आणि सकारात्मक चर्चा झाली। मी त्याचं निवेदन आज सभागृहामध्ये केलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की आता हा लॉंग मार्च जो आहे आपण काढलेला त्या आंदोलन मागे घ्यावं आणि जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचे सूचना आणि निर्देश देखील मी दिलेले आहेत संबंधितांना। त्यामुळे त्याप्रमाणे ती कार्यवाही होईल आणि मला वाटतं आता जे पी गावित साहेब त्यांचे सर्व सहकारी हे आंदोलन मागे घेतील। त्या मी निवेदन केले सभागृहामध्ये त्यांच्या कब्ज्यामध्ये जे कस्त आहेत जमीन ती जमीन त्यांना मिळाली पाहिजे, सातबारे त्याच्यावर नावावर झाले पाहिजे, तशा प्रकारच्या सूचना तपासण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटतं त्याच्यामधून सकारात्मक निर्णय होईल। मुख्यमंत्री महोदय आणि कांद्याचं जे अनुदान आहे 300 रुपये आपण जाहीर केलं होतं पण तेही आपण 350 रुपये केलं। त्याचबरोबर त्यांची जी मागणी होती अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील गटप्रवर्तक असतील त्यांनी जेव्हा आंदोलन जाहीर केलं आपला अर्थसंकल्प त्यांच्या नंतर झाला त्यामुळे बऱ्याचशा मागण्या ज्या त्यांच्या आहेत त्या रास्त मागण्या होत्या। त्याच्यामध्ये देखील अंगणवाडी सेविकांना आपण 1500 रुपये मानधन वाढवलं, आशा सेविका होत्या त्यांचंही मानधन वाढवलं, असे अनेक जे काही ठिकाणी त्याचे छोटे चेक डॅम आहेत आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी पाण्यासाठी त्याचा देखील आपण निर्णय घेतलाय। असे अनेक निर्णय मी सगळे निर्णय सभागृहामध्ये निवेदनामध्ये त्या ठिकाणी मांडलेले आहेत। परंतु शासकीय कर्मचारी यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे याबाबतचा निर्णय कधीपर्यंत त्यांना देखील विनंती आणि आवाहन शासनाच्या वतीने कालही केलंय त्यांच्याबरोबर देखील सकारात्मक चर्चा झाली आहे आणि शेवटी चर्चेद्वारेच मार्ग निघतो। आता या लॉंग मार्चच्या आंदोलनामध्ये चर्चा झाली आणि चर्चेतून अनेक प्रश्न सुटले, शेवटी दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे। सरकार आजही सकारात्मक आहे, कालही सकारात्मक होतं आणि उद्याही सकारात्मक आहे। शेवटी हे कर्मचारी जे आहेत हे आपले आहे, शासनाचा प्रमुख एक भाग आहे, त्यामुळे त्यांना माझं विनंती वजा आवाहन आहे की आपण चर्चा करावी। 3 सदस्यांची आपण समिती नेमलेली आहे, जे काही तुमचे मुद्दे आहेत तुमचे काही आकडे आहेत ते आपण शासनाचे शासकीय अधिकाऱ्यांकडून जे काही मुद्दे आहेत याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि चर्चेतून नक्की 100% मार्ग निघेल। त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली पूर्णपणे, त्यांनी जे जे मुद्दे मांडले त्याच्यावर आमची चर्चा झाली आणि परंतु त्यामध्ये आम्ही त्यांना विनंती केली होती शेवटी संप करण्याची एवढी तातडी एवढी गरज आता नव्हती, कारण निवृत्तीला आता लगेच उद्या परवा कोणी निवृत्त होत नाही। आता त्यांचंच म्हणणं आहे की 2028, 2030, 2031, 2032 निवृत्त होणार आहेत। मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही वेळ द्या, या समितीसमोर आपले मुद्दे मांडा आणि त्या दरम्यान निर्णय घेण्याच्या दरम्यान जर कोणी निवृत्त झाला तर त्याला देखील पूर्वलक्षी प्रभावाने लाभ देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला। त्यांना जे निवृत्तीनंतर त्यांना जे काही सोशल सिक्युरिटी पाहिजे, त्यांना ॲश्युरन्स पाहिजे, त्यांना डिग्निफाईड जे काही त्यांचं लाईफ जीवन आहे ते जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्याच्यामध्ये कुठेही बाधा येता कामा नये यावर देखील चर्चा झाली आणि हे सर्व चर्चेअंती या ठिकाणी आम्ही सांगितलं की सरकार पूर्ण सकारात्मक आहे पण
दुर्दैवाने हा संप झाला आहे. आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरिकांना देखील त्यांची गैरसोय होते ती होऊ नये, ही जशी शासनाची जबाबदारी आहे तशी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आम्ही त्यांना शासनाचं एक प्रमुख अंग मानतो. त्यामुळे त्यांनी शासनाने जे काही आवाहन केलेलं आहे चर्चा करावी, चर्चेतून नक्की मार्ग निघेल. काही संघटना यामध्ये आम्हाला येऊन भेटल्या, त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली, त्यांचंही आम्ही स्वागत केलेलं आहे. आणि शेवटी सरकार निर्णय घेणार आहे, कुठे कधी आपण टोकाची भूमिका घेतो. जर सरकार चर्चा करायला तयार नसेल, सरकार बोलायला तयार नसेल, सरकार तुमच्या मुद्द्यांवर पूर्णपणे विरोध प्रकट करत असेल तर आंदोलन आणि टोकाची भूमिका घेतली पाहिजे. त्यामुळे आजही मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना आवाहन विनंती करतो की या राज्यामध्ये जे काही आपण शेवटी सर्वसामान्य लोकांना ज्या मूलभूत सोयीसुविधा हॉस्पिटल असतील, शाळा असतील, इतर आपल्या अत्यावश्यक सेवा असतील, ह्या सर्व देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. एक टीम म्हणून आपण काम करतो, त्यामुळे त्यांनी यावं, चर्चा करावी आणि त्यातून मार्ग काढावे. नाही, त्या बाबतीमध्ये व्यवस्था होईल, आनंदाचा शिधा देखील लोकांना मिळेल. जो सरकारने निर्णय घेतला तो लोकांपर्यंत पोहोचेल. अधिकाऱ्यांना देखील माझी विनंती आहे की सरकार तुमचं आहे आणि या शासनामध्ये नागरिकांची गैरसोय, नागरिकांना त्रास होऊ नये अशी भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे.